मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्याने काँग्रेसकडून फटाके फोडून जल्लोष। कार्यकर्त्यांनी चौकात पेढे वाटले। भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना झालेल्या अनियमिततेमुळे नगरपालिकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली, त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात। हे कारण देत मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशी मागणी करीत शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी आमरण उपोषण केले होते। यानंतर महिला काँग्रेसकडून पालिकेत बांगड्या देण्याचा प्रकारही घडला होता। दरम्यान उशिरा का होईना नगरविकास खात्याने राज्यातील 53 मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, यामध्ये शेगावच्या मुख्याधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिकेसमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय। पालिकेचे मुख्याधिकारी हे सत्ताधारी नगरपालिकेत तत्कालीन असलेल्या भाजप सरकारला नियमाचं उल्लंघन करून सहकार्य करत होते, त्याचे प्रत्यक्ष पुरावे मी वरिष्ठांकडे नगरविकास खात्याकडे दाखल केले, निवडणूक आयोगालासुद्धा पाठवलं आणि त्यानंतर उपोषण त्या ठिकाणी मी मांडलं। 5 दिवस आमरण उपोषण झालं। त्या उपोषणामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी सोबत राहिलीत, सर्व गावकरी मंडळी, सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी सोबत होते। त्यांच्या बदलीला या ठिकाणी विलंब झाला। विलंब का होईना, पण सत्ता परेशान होऊ सकत आहे, पराजित नाही, या उक्तीप्रमाणे त्यांच्या बदली झाली, त्याचा आज जल्लोष करण्यासाठी या नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो। वास्तविकता कोणताही अधिकारी निवडणूक कोणत्याही शहरामध्ये जाऊन आपलं काम करतो, परंतु जनसामान्य माणसाला भरडून एक अहंकारी वृत्तीने काम करणारा अधिकारी या ठिकाणी आलात। त्याचे उदाहरण म्हणजे देशमुखपुरा येथील रस्ता आणि गजानंददा पाटील पागेकडे जातानाचा रस्ता, त्या नागरिकांचा त्या नालीसाठी विरोध असतानासुद्धा शेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच पोलीस प्रशासन पाठवून धाक दपशा दाखवून कायद्याचा अनैतिकरित्या वापर करून त्या ठिकाणी दबाव टाकून त्या ठिकाणी बांधकामं नागरिकांसाठी करण्यात आले। वास्तविकता नगरपालिकेचं काम करण्याची पद्धत ही नागरिकांच्या सोयीसाठी असते, परंतु स्थानिकांचा विरोध असा प्रकारचा अधिकारी या शहरामध्ये प्रथमतःच आले। अशा प्रकारच्या अधिकाऱ्याने आपल्या मनमानी कारभारामुळे सामान्य माणसाला त्रस्त केलं। विशेषतः कालच DP प्लॅनमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांच्या अडचणीसाठी पुढाकार घेतला। हा DP प्लॅनसुद्धा रद्द व्हायला पाहिजे, कारण हितसंबंध जोपासून आणि आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी DP प्लॅन केल्याची सर्व लोकांनी मला या ठिकाणी माहिती दिली, त्याच्या टेपिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत। परंतु सार्वजनिक जीवनातून कोणी उठून जाईल या भीतीपोटी एक विरोधाची भाग वेगळा असतो, सामान्य माणसाची काम करण्याची भूमिका वेगळी असते आणि काँग्रेस पक्ष नेहमीच या ठिकाणी सामान्य माणसाच्या मागे उभा राहिला। DP प्लॅनच्या सुद्धा या मागे 24 तारखेची तक्रारी झाल्यानंतर विधी तज्ञांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करता येईल, परंतु मुख्याधिकारी शेळके यांची ही बदली झाली। हे शेगाव शहरात एक हिटलरशाही अहंकारी वृत्तीचा अधिकारी या ठिकाणी निघून गेला, याचा आनंद आम्हा सर्वांना आहे आणि पुढील काळात येणाऱ्या नवीन मुख्याधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करून शहराच्या जडणघडणीच्या कामामध्ये पूर्णपणे आपलं सहकार्य देऊ। आपण या माध्यमातून सहकार्य केलं, सर्व काँग्रेस नेतेमंडळी, पत्रकार बांधव आणि शेगाववासियांचे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो।